Hello student, we see this departmental organizations. Previous lecture we see this, what is mean by departmental organizations, so this features, and today we see this next points of merits and demerits of departmental organization. याच्या आधीचा जो काही लेक्चर आपण घेतला होता त्या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे काय ते पाहिलं होतं, त्याचबरोबर त्याचा अर्थ, त्याचबरोबर त्याची जे काही फीचर्स होते त्या फीचर्सचा आपण अभ्यास केलेला होता. आज आपण त्या डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशनचे जे काही मेरिट्स आणि डीमेरिट्स सांगितलेले आहेत, म्हणजे त्याचे गुण आणि काही दोष जे काही सांगितलेले आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सी दिस, फर्स्ट ऑफ द मेरिट्स ऑफ डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन. सी दिस फर्स्ट मेरिट्स ऑफ डायरेक्ट कंट्रोल. सो द डायरेक्ट कंट्रोल इन डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन, देअर इज अ डायरेक्ट अँड ॲब्सोल्यूट कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ओवर द एंटरप्राइज. सी दिस फर्स्ट ऑफ द डायरेक्ट कंट्रोल फ्रॉम दिस गव्हर्नमेंट्स ऑफ. या विभागीय असतं, आपण विभागीय हे जे काही डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन आहे त्याचं मिनिंगच असतं की त्याचं ओन, त्याचं मॅनेज, त्यानंतर कंट्रोल किंवा त्याचं फायनान्स हे पूर्णपणे गव्हर्नमेंटचे अंडर असतं. म्हणजे सगळ्यावरती नियंत्रण हे कुणाचं असतं तर गव्हर्नमेंटचं असतं. म्हणून पहिले त्याचे मेरिट सांगितले की डायरेक्ट कंट्रोल फ्रॉम दिस गव्हर्नमेंट. या विभागीय आस्थापनामध्ये त्याच्या प्रत्येक उपक्रमांवरती प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण हे शासनाचं असतं. सरकार त्याच्या सरकारच्या अंडर या सगळ्या गोष्टींचं कामकाज चाललेलं असतं. म्हणून हे त्याचं पहिलं गुण आहे, पहिलं मेरिट सांगितलेलं आहे. सो दिस सेकंड ऑफ डायरेक्ट रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट्स. The revenues of the enterprise directly go to the government treasury in a departmental organization. त्यानंतर सेकंड त्याचे मेरिट सांगितलेलं आहे की जे काही त्याचे तुमचं त्यांचं जे काही रेव्हेन्यू म्हणजे त्यांचं काही मिळकत आहे त्याला महसूल असं म्हणतं, म्हणजे सर त्या त्यांच्या भाषेमध्ये महसूल असं म्हटलं जातं. ते महसूल हे सरकारकडे असतं. ह्या विभागीय आस्थापनाचा जो काही महसूल आहे तो सरकारी त्यांची काही तिजोरी आहे सरकारी तिजोरीमध्ये थेट जमा केला जातो. म्हणजे त्यांचे जे काही इन्कम आहे त्या इन्कम जो काही इन्कम मिळणार आहे ते सगळे इन्कम हे सरकारी तिजोरीमध्ये जमा केलं जातं, त्यालाच महसूल असं म्हटलं जातं. नेक्स्ट नंबर थर्ड, लेस ओव्हरहेड्स. ॲज डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन्स आर ऑपरेटेड बाय गव्हर्नमेंट देमसेल्स, द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स चार्ज आर लेस. तिसरं जे त्याचं महत्त्वाचं गुण सांगितलेलं आहे, म्हणजे मेरिट सांगितलं की खर्च कमी असतो. सो दिस ॲज डिपेंडंट ऑर्गनायझेशन ॲज ऑपरेटेड बाय दिस गव्हर्नमेंट देमसेल्स. म्हणजे विभागीय आस्थापनाचा जो कारभार आहे तो सरकारद्वारे चालवला जात असल्यामुळे त्यांचा जे काही प्रशासकीय जो खर्च आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, त्या प्रशासकीय खर्चाला प्रशासकीय जो खर्च आहे तो प्रशासकीय खर्च हा सगळ्यात कमी येतो. मी सरकारी सरकारद्वारे त्याचे कामकाज चालवल्यामुळे या शासनाचा तर काही जो काही खर्च आहे तो खर्च हा कमी होतो, त्याच्यामुळे जास्त त्यांना खर्चाला सामोरं जावं लागत नाही. नेक्स्ट वन, नंबर फोर्थ, प्रॉपर यूज ऑफ फंड्स. सिन्स दीज अंडरटेकिंग्स आर सब्जेक्ट टू स्ट्रिक्ट कंट्रोल अँड सुपरविजन्स, चान्स फॉर मिसयूज ऑफ फंड्स आर लेस इन डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन्स. चौथं जे सांगितलं की प्रॉपर यूज ऑफ फंड, निधीचा योग्य वापर. आता जे काही कठोर त्यांची काही सरकारची काही नियंत्रणं आहेत ते सरकारी नियंत्रणं ही कठोर असल्यामुळं आणि त्याचबरोबर देखरेख शासनाचा देखरेख असल्यामुळे विभागीय आस्थापनामध्ये निधीचा गैरवापर होण्याची शक्यता ही फार कमी असते. म्हणजे कमी त्यांची जे काही सरकारी नियंत्रण असल्यामुळं त्यांच्यामध्ये मोठ्या जे काही गैरव्यवहार होण्याचे काही प्रमाण आहे ते गैरव्यवहार होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असलेले आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट नंबर फाईव्ह, क्वालिफाईड स्टाफ. सो दिस क्वालिफाईड स्टाफ, दीज ऑर्गनायझेशन्स आर प्रॉपरली मॅनेज अँड सुपरवाइज बाय द क्वालिफाईड स्टाफ. या ज्या आस्थापनामध्ये म्हणजे जे पाचवं सांगितलेलं आहे की पात्रताधारक कर्मचाऱ्यांमार्फत विभागीय आस्थापनाची जी काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाची देखरेख केली जाते. म्हणजे ज्या ज्या डिपार्टमेंटला त्यांना ज्या ज्या व्यक्तींचे अपॉइंटमेंट करायचे आहे त्या प्रत्येक व्यक्तीचे अपॉइंटमेंट करत असताना त्यांनी योग्य आणि प्रॉपर जे काही क्वालिफिकेशन आहे ते प्रॉपर क्वालिफिकेशन प्राप्त केले असेल
अशाच व्यक्तींची तिथे काय केली जाते, नेमणूक केली जाते, अपॉइंटमेंट केली जाते आणि त्यांच्याकडून ती कामं पार केली जातात किंवा कामांची त्यांच्याकडे विभागणी केली जाते आणि ती कामं त्यांच्याकडून करून घेतली जातात. त्याच्यामुळे ज्यावेळेस ह्या डिपार्टमेंटमध्ये ज्या ज्या व्यक्तींची अपॉइंटमेंट केली जाते त्या व्यक्ती हे प्रॉपर क्वालिफाईड असलेल्याच व्यक्ती तिथे अपॉइंटमेंट करून घेतल्या जातात. नेक्स्ट वन नंबर 6, मेंटेन्स सिक्रेसी. दीस ऑर्गनायझेशन्स मेन्शन द मॅक्झिमम सिक्रेसी ऑन पॉलिसी मॅटर्स अँड ऑल्सो दे टेक केअर ऑफ एसेन्शियल्स गुड्स अँड सर्विसेस. आणि सहावं जे सांगितलेलं आहे की मेन्शन ऑफ द सिक्रेसी, म्हणजेच काय की गुप्तता राखली जाणं फार गरजेचं, गुप्तता राखली जाते या बिझनेसमध्ये. दिस ऑर्गनायझेशन मेन्शन द मॅक्झिमम सिक्रेसी. धोरणात्मक ज्या काही बाबी आहेत त्या बाबींवर विभागीय आस्थापनं जास्तीत जास्त काय करत असते तर गोपनीयता बाळगत असते आणि त्याचबरोबर अत्यावश्यक वस्तू व जे काही सेवा आहे त्या सेवांची काळजी घेतली जाते. या डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये हा जो काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये होणाऱ्या ज्या काही सगळ्या बाबी आहेत त्या सगळ्या बहुतेकशे बाबी ह्या कशा असतात तर सिक्रेट ठेवल्या जातात, त्या इतरांसमोर एक्सप्लेन केल्या जात नाहीत किंवा सगळ्यांना सांगितल्या जात नाहीत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या सिक्रेट ठेवणं फार तितकंच गरजेचं आहे. मग त्या तिथे जी काही गोपनीयता आहे किंवा जी काही सिक्रेसी आहे ती तिथे पाळली जाते. अशा प्रकारे एकूण 6 त्याचे मेरिट्स सांगितलेले आहेत, द मेरिट्स ऑफ डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन. सो दिस फर्स्ट इज डिरेक्ट कंट्रोल, सेकंड डिरेक्ट रेव्हन्यू टू द गव्हर्नमेंट्स, थर्ड लेस ओव्हरहेड्स, फोर प्रॉपर यूज ऑफ फंड, 5 क्वालिफाईड स्टाफ अँड 6 मेन्शन ऑफ द सिक्रेसी. असे एकूण 6 त्याचे मेरिट्स सांगितलेले आहेत. जसे म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझेशन आपण पाहिलं जसे त्याचे फायदे आहेत त्याचबरोबर थोडेफार काही त्याचे दोष किंवा त्याला आपण तोटे किंवा त्या डिमेरिट्स आपण असं म्हणतो तर दोषही त्याचे काही आपल्याला दिसून येतात. तर ते दोष कोणते आहेत, जसे आपण आता फायदे बघितले, मेरिट्स बघितले, तसे त्याचे काहीतरी डिमेरिट्ससुद्धा आहेत, त्याचे दोष किंवा त्याचे तोटेसुद्धा काहीतरी आहेत, तर ते दोषसुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. सो दिस फर्स्ट ऑफ दिस डिमेरिट्स ऑफ दिस डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन. नंबर 1, डिले इन ॲक्शन. सो द डिले इन ॲक्शन, ॲज डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन्स आर कंट्रोल्ड बाय गव्हर्नमेंट, देअर इज ऑलवेज सेंट्रलायझेशन्स ऑफ ॲथॉरिटीज सच एक्झिसिव्ह सेंट्रलायझेशन्स ऑफ ॲथॉरिटी लेड्स टू डिले इन ॲक्शन. पहिलीची त्याचे डिमेरिट सांगितलेलं आहे की कार्यवाहीमध्ये विलंब. सो द डिले इन ॲक्शन, जी काही कार्यवाही करायची आहे म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये जी काही कार्यवाही करायची आहे त्या कार्यवाहीमध्ये मोठ्या प्रमाणात विलंब झाला आपल्याला पाहायला मिळेल. विभागीय आस्थापना सरकारकडे नियंत्रित केलेल्या असतात, तिथे सरकार तिथे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचे नेहमीच कार्यालयाचं केंद्रीकरण असते, म्हणून अधिकाऱ्यांच्या अत्याधिक केंद्रीकरणामुळे कार्यवाहीमध्ये विलंब होतो. तर काही मोठे किंवा जास्तीत जास्त अधिकारी एका ठिकाणी कार्यरत असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांमध्येच आधी ताळमेळ नसलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे साहजिकच कुठलंही काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं की त्याच्यामध्ये विलंब झालेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे कुठल्याही गोष्टीला किंवा कुठलीही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचली की त्यांच्याकडून बाहेर पडेपर्यंत त्याला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळेच हे एक मोठा दोष किंवा हा एक मोठा तोटा या डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशनमध्ये असलेला पाहायला मिळतो. सेकंड सांगितलं की रेड टेपिझम अँड ब्युरोक्रसी. सो दिस रेड टेपिझम, देअर इज ऑलवेज प्रॉब्लेम ऑफ रेड टेपिझम अँड ब्युरोक्रसी इन डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन्स विच अफेक्ट इट इज ट्रस्टवर्थनेस. दुसरं जे मोठं दोष सांगितलेलं आहे की लाल फितशाही, त्याला रेट अपिझम आहे त्याला लाल फितशाही किंवा त्याला नोकरशाही असं सुद्धा, अँड ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही. तर म्हणजेच काय की विभागीय आस्थापनांना नेहमीच लालफीतशाही आणि नोकरशाही या समस्या असतात, त्यामुळे विश्वासार्हतेवर परिणाम होतो. ज्या काही म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की त्यांच्यामध्ये जे कोण सरकारी अधिकारी आहेत तर त्यांच्यामध्येच आधी मतभेद असलेले आपल्या पाहायला मिळते. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांचा ताळमेळ बसलेला नसतो, एकमेकांना वेगळा किंवा एकमेकांना आपण वेगळे आहोत असं त्यांच्यातच समजलं जातं. त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये जे काही विश्वास आहे तो विश्वास त्यांच्यामध्येच विश्वास निर्माण झालेला नसतो किंवा काम करत असताना एकमेकांवरती
वेगवेगळ्या बाबीनं बोलणं असेल किंवा काम करत असताना प्रत्येकाचं काम हे वेगळं, माझं काम वेगळं आहे, समोरच्या व्यक्तीचं काम वेगळं आहे, असं त्यांच्या यांच्यामध्ये वाद असल्यामुळे साहजिकच एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होत नाही. त्यामुळे हा एक मोठा दोष ह्या डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशनमध्ये दिसून येतो. नेक्स्ट नंबर थर्ड, लेस स्कोप फॉर इंटिट्यूज. So this, there is no scope for these entities and skill as the procedure and policies are subject to the criticisms in the parliament. तिसरा जो महत्त्वाचा दोष सांगितलेला आहे की लेस स्कोप फॉर एंटिट्यूज, म्हणजे कमी पुढाकार. ह्याच्या हा जो डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जो काही त्या व्यक्तींचा जो काही पुढाकार आहे तो पुढाकारामध्ये सुद्धा कमी प्रमाणामध्ये आपल्याला ते पुढाकार असल्या पाहायला मिळतो. विभागीय आस्थापनाच्या जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतींवर, त्याचबरोबर काही धोरणं आहे त्या धोरणांवरती संसदेमध्ये नेहमीच टीका होत असते. त्यामुळेच टीका होत असल्यामुळे तिथे पुढाकार आणि कौशल्यांना वाव नसतो. कुठलीही बाब म्हणजे ज्यावेळेस पार्लिमेंटमध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्या पार्लिमेंटमध्ये निर्णय घेतल्यानंतरला त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती क्रिटिझम म्हणजे टीका, मोठ्या प्रमाणावरती टीका त्याच्यावरती केल्या जातात. म्हणजे कुठलाही धोरण तिथे पुढे आला की त्याच्यावरती टीका होते. त्यामुळे साहजिकच त्याच्यावरती निर्णय होत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काम करणारे जे व्यक्ती आहेत त्या पुढे येण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्याचबरोबर ते पुढाकार न घेतल्यामुळे तिथे कौशल्यसुद्धा, म्हणजे त्यांची जी काही कौशल्य त्यांना तिथे वापरता येत नाहीत. त्यामुळे ज्या काही टीका होतात त्या टीकांनाकडून जास्त सामोरे जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे कुठलीही बाब किंवा कुठलंही काम जरी घेतलं तर त्यामुळे तिथे अर्धवट राहण्याची फार मोठी शक्यता असते. नेक्स्ट वन नंबर फोर्थ, लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी. सो डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन ऑलवेज लॅक फ्लेक्झिबिलिटी ड्यू टू एक्सेसिव्ह कंट्रोल अँड सुपरविजन्स बाय द गव्हर्नमेंट्स. चौथा जो दोष सांगितलेला की लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी मीन्स लवचिकतेचा अभाव. सरकारच्या जास्त नियंत्रणामुळे आणि देखरेखीमुळे विभागीय आस्थापनाच्या कार्यपद्धतीत नेहमीच लवचिकतेचा काय असतो तर अभाव दिसून येतो. म्हणजे कुठलंही काम इझिली करता येणं तेवढं पॉसिबल नाही. आता कोणीही त्या व्यवसायामध्ये म्हणजे एखादा कुठल्याही कामामध्ये कुठलीही व्यक्ती त्यामध्ये स्वतःहून त्याच्यामध्ये स्वतः झोकून देत नाही. तर ते काम एखादं काम अर्धवट राहिलं तर ते अर्धवट तसंच राहून देतात. कोणीही ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारची फ्लेक्झिबिलिटी हे कुठल्याही कामाच्या बाबतीत फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला तिथे पाहायला मिळणार नाही. नेक्स्ट वन नंबर फाईव्ह, डिले ऑफ डिसिजन. द फर्स्ट आपण पाहिलं की डिले इन ॲक्शन, तसंच हे आहे नंबर फाईव्ह, डिले इन डिसिजन्स. सो दिस फॉर इच अँड एव्हरीथिंग द सँक्शनिंग ऑफ दिस मिनिस्टर्स ऑर द टॉप एक्झिक्युटिव्ह इन इसेन्शियल्स. The executives at the lower level cannot take any decision. पाचवा जो आहे की निर्णय घेण्यास विलंब होतो. तर निर्णय घेण्यास विलंब म्हणजेच काय की प्रत्येक गोष्टीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांची किंवा सर्वोच्च जे काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांची मंजुरीची गरज असते. कनिष्ठ स्तरावरील अधिकारी कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. ज्या ज्या वेळेस त्या पार्लिमेंटमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये जे जे काही निर्णय घेण्यासाठी एखादा विषय मांडला जातो तर ते विषय मांडल्यानंतरला त्याच्यावरती चर्चा केल्यानंतरला निर्णय घेण्यासाठी तिथे मंत्री उपस्थित असणं गरजेचं आहे किंवा जे काही सर्वोच्च जे काही अधिकारी आहे ते अधिकारी उपस्थित असणं गरजेचं आहे आणि मग त्याला त्याची मंजुरीसुद्धा मिळणं फार गरजेचं आहे. जर मंजुरी मिळाली नाही तर साहजिकच त्या बाबीवरती निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे कनिष्ठ आणि त्याचबरोबर जे काही कनिष्ठ स्तरावरील जे काही अधिकारी आहेत ते कनिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही बाबतीमध्ये निर्णय घेता येत नाही. तर त्यावेळेस म्हणूनच कुठलीही बाब निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून तिथे फार मोठा विलंब झालेला पाहायला मिळतो. अँड लास्ट नंबर सिक्स, अब्सेन्स ऑफ प्रोफेशनलिझम. सो दिस अब्सेन्स ऑफ प्रोफेशनलिझम, फिअर ऑफ पब्लिक क्रिटिझम्स, फ्रिक्वेंट ट्रान्सफर्स ऑफ ऑफिशियल्स अँड स्टाफ अफेक्ट्स द इफिशियन्सी ऑफ दिस ऑर्गनायझेशन्स. आणि जे सावं सांगितलं की त्याला अब्सेन्स ऑफ प्रोफेशनलिझम मीन्स व्यावसायिकतेचा अभाव. तर व्यावसायिकतेचा अभाव म्हणजेच काय की व्यावसायिकचा अभाव हे सार्वजनिक
काय आहे सार्वजनिक टीकेची भीती, त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या आस्थापनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं की जे काय आहे ती व्यावसायिकता तिथे तुम्हाला आपल्याला अभाव असल्या पाहिजे. तर कशामुळे व्यावसायिकतेचा अभाव आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं की कुठलाही निर्णय घेतला तर तिथे आधी टीका होतात. मी इट इज कॉल्ड फेअर ऑफ पब्लिक क्रिटिझम. लोकांच्या काय होतात की टीका होतात, त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी दर ट्रान्सफर ऑफ ऑफिशियल्स अँड स्टाफ. जे काही व्यावसायिक अधिकारी आहेत, जे सर्वोच्च अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांच्या वारंवार त्यांच्या बदल्या होत असल्या पाहायला मिळतील. म्हणजे निर्णय घ्यायच्या वेळेस नेमकी त्यांची बदली झाली तर तो निर्णय तिथेच राहणार आहे. त्यामुळे ज्या काय वारंवार होणाऱ्या बदल्या असतील, त्याचबरोबर लोकांच्या होणाऱ्या टीका असतील, त्या सगळ्याच बाबीमुळं तिथे आपल्याला काय होतं की प्रोफेशनलिझम काय होतं कमी असलेली पाहायला मिळेल, व्यावसायिकतेचा तिथे अभाव असलेला पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारचे सहा जे काही डिमेरिट्स आहेत, दोष आहेत, ते आपल्याला या डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये पाहायला मिळतात. सो दिस फर्स्ट ऑफ डिमेरिट्स, डिले इन ॲक्शन. सेकंड, रेट अपिझम अँड ब्युरोक्रसी. थर्ड, लेस स्कोप ऑफ इनिशिएटिव. फोर्थ, लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी. फाईव्ह, डिले डिसिजन्स. अँड सिक्स, अब्सेन्स ऑफ प्रोफेशनलिझम्स. अशा प्रकारे या डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशनचे एकूण सहा आपण मेरिट्स जे काही मेरिट्स आहेत ते सहा पाहिले, आणि त्याचबरोबर डिमेरिट्ससुद्धा एकूण सहा सांगितलेले आहेत. थँक्यू.